एसटी संपाबाबत आज हायकोर्टमध्ये सुनावणी होणार आहे. सरकारने नेमलेली समिती आज अहवाल मांडणार आहे. एसटी महामंडळ सुद्धा आज कोर्टामध्ये आपली भूमिका मांडणार आहे आणि विलिनीकरणाच्या प्रश्नावर कोर्टाने समिती गठित केलेली आहे. 29 ऑक्टोबरपासून विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप सुरू आहे आणि संप मोडून काढण्यासाठी एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांचं निलंबन, सेवा समाप्ती, बडतर्फीची कारवाई केलेली आहे. मात्र तरीसुद्धा अनेक आगारांमध्ये संप सुरूच आहे. अजूनही हा एसटीचा संप संपलेला नाही आहे. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर अभ्यास करण्यासाठी हायकोर्टानं नेमलेली समिती आज आपला अहवाल देणार आहे आणि एसटी महामंडळ आपलं म्हणणं मांडणार आहे. त्यावर होणाऱ्या सुनावणीकडे कर्मचारी आणि प्रवाशांचं लक्ष आहे. तर विलिनीकरणाच्या मुद्द्यावर कोर्टानं नेमलेल्या समितीला 12 आठवड्यांची मुदत दिलेली होती आणि त्यानुसार आज प्राथमिक अहवाल सादर होणार आहे. त्यामुळे या अहवालाकडे आणि त्यामधल्या सगळ्या निरीक्षणांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आई भवानीचा गजर म्हणजे राज्यात ओमायक्रॉनच्या 6 नव्या रुग्णांची आता भर पडली आहे. काल मुंबईमध्ये 4, पुण्यामध्ये 1, तर पिंपरी चिंचवडमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा 1 रुग्ण आढळून आला आहे आणि त्यामुळे राज्यातल्या ओमायक्रॉन रुग्णांची संख्या आता 54 झाली आहे. यापैकी 28 रुग्णांना डिस्चार्ज दिलेला आहे आणि त्यांचे आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. मुंबईत ओमायक्रॉनची धास्ती असली तरी या काळामध्ये मुंबईत सर्वात कमी मृत्यूदर नोंदवला गेला आहे. पहिल्या लाटेमध्ये सर्वाधिक मृत्यूदर जून 2020 मध्ये 0.93 होता, तर दुसऱ्या लाटेमध्ये सर्वाधिक मृत्यूदर मे 2021 मध्ये 0.91 इतका होता. मात्र सद्यस्थितीत नोव्हेंबर अखेर मुंबईत 0.35 इतका मृत्यूदर आहे. कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये 90% अँटीबॉडीज आढळलेत आणि दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींमध्ये 7 महिन्यांपर्यंत 90% अँटीबॉडीज असतात असा दावा पुण्यामधल्या बीजे शासकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाच्या अहवालात आहे. कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्या 558 आरोग्य कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली आहे आणि त्यामधून हा निष्कर्ष पुढे आला आहे. अमेरिकेमध्ये ओमायक्रॉनमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडलाय. त्यामुळे ओहिओमध्ये आरोग्य सेवकांच्या मदतीसाठी आता नॅशनल गार्डला पाचारण करण्यात आलंय. गेल्या आठवड्यामध्ये जवळपास 60,000 रुग्ण रुग्णालयात दाखल होते. एकीकडे डेल्टासारख्या संकटाचा सामना करत असताना आता दुसरीकडे ओमायक्रॉनमुळे अमेरिकन नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे. जगातल्या 89 देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंट आता पोहोचलाय आणि 3 दिवसांमध्ये रुग्णसंख्येत दुपटीनं वाढ झाली आहे असा इशारा WHO ने दिलाय. कम्युनिटी ट्रान्समिशनची दाट शक्यता असलेल्या ठिकाणी अशा ठिकाणी ओमायक्रॉन व्हेरियंट हा डेल्टाच्या तुलनेत अधिक वेगानं पसरतोय अशी शक्यता आहे, WHO ने हे सांगितलंय. तर ओमायक्रॉनमुळे ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.